सकाळी जुनोना तलावर पोहणार गर्दीची मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशन तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार त्यांच्यासोबत पोलीस तपास जुनोना तलावर गेला. तिथे 100 पेक्षा जास्त लोक पोहण्यासाठी आले दिसून आले. तिथे 100 पेक्षा जास्त लोक पोहण्यासाठी दिसून आले व पोलिसांना पोहून बरेच लोक पोहोचले. आज 15 मे 2021 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड व खामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुरकर यांनी जमुना तलावर पोहण्यासाठी गेलेल्या लोकांवर कारवाई केली. कारवाईमध्ये 24 मोटरसायकल जप्त केले. जप्त केलेल्या सर्व मोटरसायकल व 2 ट्रक 107 गाडीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 18 लोकांवर कलम 188 कारवाई करून त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले. पोलीस प्रशासन आणि शासनाच्या वतीने कृपया करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि मास्क लावूनच घराबाहेर पडा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत यांनी केले. आज सकाळी जुनाना तलावावर पोहणाऱ्यांची गर्दी झाली अशी माहिती मिळाल्यावर आम्ही स्वतः आणि सोबत खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलो असता 100 पेक्षा जास्त पोहणारे त्या ठिकाणी होते. पोलिसांना बघून बरेचसे त्याच्यातले पळाले, परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत 24 मोटरसायकल जप्त केल्या आणि आतापर्यंत 18 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल केलेले आहेत. या जप्त मोटरसायकल आता कोर्टाच्या आदेशाशिवाय सुटणार नाहीयेत आणि हे बाहेर फिरणारे आणि पोहणारे यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे. या व्यतिरिक्त कालपासून खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांची वाहन जप्तीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे. तर या लॉकडाऊनच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात नागरिक पुरेशी काळजी घेत नाहीयेत आणि नियमाचं पालन करत नाही असं दिसून येतं. पोहणाऱ्यांना विचारलं असता घरी करमत नाही म्हणून आम्ही पोहायला आलो असं हास्यास्पद कारण देखील या ठिकाणी देतात. तर कोरोना बाबतीत अजूनही नागरिकांमध्ये सजगता नाही आणि त्या बाबतीत सिरियसनेस नाही हे याच्यातनं दिसून येतं. तर नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करतो पोलीस प्रशासन आणि शासनाच्या वतीने की कृपया करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, नियमांचं पालन करा आणि मास्क लावून मगच आपण सार्वजनिक ठिकाणी आपल्याला बाहेर पडायचं आहे. जय हिंद.